अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर केलंय. या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार हे हुकुमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आलाय. शरद पवार कुठल्याही नेत्याचं ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचं असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता आहे, पण जयंत पाटील यांनी आरोप फेटाळले आहेत. पवार कधीही एकांगी निर्णय घेत नाहीत असं जयंत पाटलांनी म्हटलंय. शरद पवार साहेब सर्वांनाच बोलवून चर्चा करायचे आणि त्यात सुनील तटकरे पण असायचे अशी माझी माहिती आहे. आणि ते तर महाराष्ट्रात विधानसभा पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेले आहे. त्या काळातही मला वाटतं की ते पवार साहेब कसे काम करतात ते त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.